बऱ्याच मंडळींना असा प्रश्न पडतो की भूमिपूजन करायचं झालं तर ते कसं करायचं, त्याचा विधी काय, त्याचा कार्यप्रणाली कशी. आज तुम्हाला मी या सगळ्या बाबतीत विशेष माहिती देणार आहे, भूमिपूजन कसं करायचं. भूमिपूजन करताना शास्त्रशुद्ध विधी हा भटजींकडनं करून घेणं गरजेचं आहे, पण आपण जी प्रथम कुदळ मारतो ती कुठं मारायची, जी आपण शिळा प्रथम पूजा करून ठेवतो ती कुठं ठेवायची, याबद्दल आज आपण सविस्तर पाहणार आहोत. भूमिपूजनाचे मुहूर्त आनंदी वास्तू दिनदर्शिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, किंवा कोणत्याही चांगल्या दिवशी पंचांगात पाहून आपण भूमिपूजन करू शकता. ज्यावेळेस कोणत्याही प्लॉटमध्ये आपल्याला घर बांधायचं असतं, बंगला बांधायचा असेल किंवा अन्य काही बांधायचं असेल, त्यावेळेला सर्वात प्रथम म्हणजे तो प्लॉट समतल आणि स्वच्छ करून घ्यावा. जेव्हा तुम्ही समतोल कराल, त्यातली घाण सगळी काढून टाकाल, तेव्हा जी पूजेची मांडणी तुम्ही करणार आहात ती शक्यतो पूर्व पश्चिम करावी. पूजा करताना करणाऱ्याचं तोंड पूर्वेला होईल अशा पद्धतीने आणि देवतांचं तोंड पश्चिमेला होईल अशा पद्धतीने. पूजा झाल्यानंतर सर्वप्रथम ईशान्येस पाया खणायला घ्यावा. पण ज्या ठिकाणी आपण घर बांधणार आहात, जिथं पाया उभा राहणार आहे, तिथंच कुदळ मारा, नाही तर संपूर्ण प्लॉटच्या ईशान्येला कुदळ मारू नका. म्हणजे जिथं आपल्याला घर बांधायचंय त्या घर बांधण्याची जी ईशान्य बाजूची जो खड्डा करणार आहे त्या ठिकाणी पहिली कुदळ आपल्याला मारायची. धर्मशास्त्रानुसार कोण शिळा ही फक्त ईशान्येसच बसवावी असं शास्त्रात स्पष्टपणाने सांगितलंय. म्हणजेच ईशान्य बाजूला प्रथम खणायला सुरुवात करायची. यामागं एकच गणित असतं, ते म्हणजे ईशान्य बाजू खणल्यानंतर ती हलकी होईल, तिथला जडपणा कमी होईल आणि अर्थातच ते सर्व साहित्य आपण दक्षिण किंवा नैऋत्येकडे टाकू आणि त्यामुळे नैऋत्येकडे जड होत जाईल. ही संकल्पना म्हणजे ईशान्य कोपरा हलका करणं आणि नैऋत्य कोपरा जड करणं. ह्या सगळ्या प्रकरणामुळे ईशान्येचा आणि एकीकडे नैऋत्येचा प्रभाव अधिक होऊन त्याचे उत्तम फळ प्राप्त होईल. अशा पद्धतीने योग्य तिथी मुहूर्त पाहून आपण पूजा करावी. बरीच मंडळी पायामध्ये नाग वगैरे पुरतात किंवा बऱ्याच गोष्टी टाकतात, तर तसं करायची काही गरज नाही. आपण जी कुदळ मारणार आहोत ती कुदळ मारल्यानंतर त्या ठिकाणी पायात आपण पंचधातू टाकू शकता, पंचरत्न टाकू शकता, वेगवेगळी धान्य टाकू शकता, चांदी टाकू शकता, अर्थात धने पण टाकू शकता. परंतु कोणत्याही देवतांच्या मूर्ती, नागाची मूर्ती असं मात्र अजिबात टाकू नये. भूमिपूजनाचा विशिष्ट विधी हा शास्त्रकारांनी ज्या पद्धतीने सांगितलाय त्या पद्धतीने योग्य मार्गाने करणं हे जास्त उत्तम आणि त्यासाठी जाणकार व्यक्तींचा सल्ला घेणं आवश्यक. ज्याला त्या क्षेत्रातली माहिती आहे अशा व्यक्तीने, मग तो भटजी नसला तरी चालेल, पण त्यानं जर व्यवस्थित त्याची पूजा केली तर काही हरकत नाही. त्यानंतर त्याच वास्तूमध्ये आपल्याला नारळ वाढवायचे, अर्थात सोमवार सोडून सोमवारी नारळ फोडला जात नाही. वास्तूच्या चारही कोपऱ्यात आणि मधोमध एक अशा पद्धतीने पाच नारळ आपल्याला वाढवायचे. याशिवाय आगीची काळजी घेऊन, म्हणजे कुठं गवत बिवत सुकलेलं नसावाची काळजी घेऊन, चार कोपऱ्यामध्ये चार कापूर पेटवायचे. कापूर पेटल्यानंतर ते नारळ त्या त्या कोपऱ्यामध्ये फोडून तिथेच ठेवून द्यायचे, ते खायचे नाही, ते तसेच ठेवून द्यायचे. प्रत्येकाच्या रीतिरिवाजानुसार किंवा प्रत्येकाच्या भागानुसार प्रत्येक ठिकाणची भूमिपूजनाची पद्धत जरी वेगळी असली तरी सुद्धा शास्त्राने सांगितलेली एकच रचना आहे, त्या पद्धतीने आपल्याला पूजा करणं आवश्यक आहे. आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तू हे फेसबुक पेज, याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तुमच्या कॉमेंट्स या स्वागतार्ह आहेत. पुन्हा भेटूयात पुढच्या क्लिपमध्ये. तोपर्यंत नमस्कार.